आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। आपण आहोत पाचगणी या शहरामध्ये आणि आपण संवाद साधणार आहोत पाचगणी नगरीचे नगरसेवक पदाचे लोकप्रिय उमेदवार, तसेच भद्रकाली चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन व लेजेंडरी न्यूट्रिशनचे ब्रँड अँबॅसिडर अर्थात अमोलदादा सावंतसर यांच्याशी आज आपण विविध विषयांवर त्यांच्याशी हितगुज करणार आहोत। पाचगणी नगरीचे भावी नगरसेवक म्हणून आपल्याला जनतेनं घोषित केलेलं आहे, हे जनतेचं आपल्याला हे उदंड प्रेम मिळालं आहे, तर याबाबत सर आम्हाला काय सांगाल? लोकांसाठी केलेली मदत, काय माझे फ्रेंड सर्कल आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मी जाऊन घरोघरी काही लोकांना मदत भरपूर केलेली आहे, अन्नदान केलेलं आहे। करोना काळामध्ये जे अडचण लोकांना येते ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेले आहेत। अनेक कारणावरून लोकांना कुठंतरी असं वाटतं की हा माणूस जर पदाधिकारी झाला तर कुठून तरी आपल्याला मदत होईल, ह्या दृष्टीने ते माझ्याकडे बघतात आणि त्या दृष्टीनंच मी त्यांना मदत करत राहीन। माझा दुसरा उद्देश काहीच नाही ह्याच्यात। पाचगणीत आपण मोठं झालो आहे, त्या पाचगणीचा काहीतरी विकास आपल्याकडून व्हावा अशी माझी पूर्णपणे एक प्रयत्न असतो लोकांना की माझ्याकडून काहीतरी मोठं काम व्हावं, बस ह्या दृष्टीनं मी उभा राहतो आहे। नक्कीच, मदत उपाशी पोटासाठी, मदत कोरोनाला हरवण्यासाठी। एकंदर सरांच्या बोलण्यातून असं लक्षात येत आहे की त्यांचा हा गुणधर्म आहे लोकांच्या मदतीला धावून जाणं आणि त्यानंतर लोकांकडून लोकांचीच अपेक्षा आहे की आता आपण नगरसेवक झालंच पाहिजे। सर, फिटनेस बाबतीत तुम्ही सातारा जिल्ह्याला आदर्श आहात, तर यासाठी तुमचे अनेक फॉलोअर्स आहेत। आम्ही पाहतो पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल, सातारा असेल व साताराच्या बाहेर इतर ठिकाणीही तुम्हाला लोक फिटनेस बाबतीत फॉलो करतात, तर या बाबतीत सर काय सांगाल आम्हाला? सगळ्यात आधी शरीर हीच माणसाची मोठी संपत्ती आहे। आत्ताच्या काळामध्ये भरपूर तरुण वर्ग व्यसनाधीन होत चाललेला आहे। माझ्याकडून मी एवढीच विनंती करून सांगेन की आपलं शरीर आहे तर आपण आहे, आपण ज्या माध्यमातून वाढतोय मोठं होतोय त्यात जर तुम्ही व्यसन सोडून जर फिटनेस क्षेत्राकडे लक्ष दिलं तर 4 वर्ष आपण जास्त जगू शकतो। पाचगणी थंड हवेचं ठिकाण आहे जगात सर्वप्रथम सगळ्यांना माहिती, तिथं बरे होण्यासाठी लोक येतात, तर आपण त्याचाच फायदा घेऊन जर फिटनेस क्षेत्राकडे लक्ष दिलं, आपली संपत्ती ही शरीर आहे आणि शरीर चांगल्या पद्धतीनं जर ठेवलं तर लोकांसाठी एक चांगला विषय बनू शकतो की बाबा आपलं शरीर चांगलं आहे तर आपण आहे। प्रथम तुमचीच काळजी घेतली पाहिजे आणि मी प्रत्येक माझ्या मित्रांना फ्रेंड सर्कलला हे सांगत असतो की व्यायाम करा, चांगली बॉडी बनवा, हेल्थ चांगली ठेवा। सर, कोरोनाचा हा अडचणीचा काळ आहे, या अडचणीच्या काळामध्ये सर्वच जनता हतबल झाली आहे, तर आपण पाचगणी जनतेला, पाचगणी नागरिकांना कोणता संदेश द्याल? सगळ्यात आधी स्वतःची काळजी स्वतःनंच ठेवली पाहिजे, सॅनिटायझर करून बाजारामध्ये फिरलं पाहिजे, मास्क घातला पाहिजे। आपली काळजी आपण ठेवली तर आपण आहे। सर, सर्व लोकांना असं वाटतं की कोरोना गेलेला आहे, पण कोरोना अजून काय गेलेला नाही। पूर्णपणे तुमच्याकडे लक्ष ठेवलं तर तुमचं शरीर आहे, नाहीतर काय होईल? अशा काळामध्ये जर कुठला आजार आला, काय आलं, आपण चांगल्या थंड हवे ठिकाणी राहूनसुद्धा आपल्याला काय होऊ शकतं, म्हणून सर्वप्रथम आपली काळजी आपण घेतली पाहिजे। खूप पर्यटक इथं येतात फिरायला वगैरे, त्यांना एकच संदेश देईन की प्रत्येक ठिकाणी मास्क घालून फिरा, सॅनिटाईज करून फिरा। तुम्ही तुमची काळजी घेतली तर बाकीचे त्यांची काळजी घेतील। तर हे आहेत अमोलदादा सावंत सर, समाजाशी नाळ जोडणारे, सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस। सर, आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। तुम्ही वेळात वेळ काढून आलात सर, खूप खूप धन्यवाद आपले। धन्यवाद तुम्हाला पण, तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल आभारी आहे। हे होते अमोलदादा सावंत सर, कॅमेरामन सौरभ थोरवेसह प्रशांत थोरवे व सागर पवार, महाराष्ट्र न्यूज पाचगणी।